सन्माननीय उद्धवजी ठाकरे हे महाराष्ट्र राज्याचे 2.5 वर्ष मुख्यमंत्री होते. 2.5 वर्ष मुख्यमंत्री असताना बेळगावचा सीमा प्रश्न हा त्यांनी किती वेळा हाताळला, त्यांनी किती वेळा प्रयत्न केला शेजारच्या राज्याशी, कर्नाटक राज्याशी मुख्यमंत्र्यांची असेल, तिथल्या पदाधिकाऱ्यांची किंवा अधिकाऱ्यांची असेल, एकदा तरी त्यांनी चर्चा केली का? मग हा सीमा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी 2.5 वर्षामध्ये काय प्रयत्न केले हे त्यांनी सांगावं ना. उगाचंच राजकारणासाठी म्हणून फक्त बोलायचं, स्वतः काहीच करायचं नाही. मला वाटतं हे अशा गोष्टी करणं, मला वाटतं कोणाला आता ह्या सगळ्या म्हणण्यानं शोभत नाही. ते ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी त्यामध्ये बोललं पाहिजे. आणि मुळात खरं तर रामदास भाईंसारखे ज्येष्ठ नेते, ज्या नेत्यांनी वंदनीय बाळासाहेबांच्या एका आदेशावरनं बेळगाव जाऊन मराठी माणसांना आधार देण्याचा प्रयत्न केला, त्यांना तिथे पाठिंबा देण्याचा ज्या वेळेला प्रयत्न केला, तेव्हा त्यांच्यावरती जे गुन्हे दाखल झाले आज देखील आम्ही कोर्टामध्ये लढतो आहे. रामदास भाईंना 15 दिवसापूर्वी त्यांना अटक, 1.5 महिन्यापूर्वी रामदास भाईंना अटकेचं वॉरंट देखील निघालं होतं. 10 लाखाचा जामीन आम्हाला जाऊन कर्नाटकामध्ये जाऊन घ्यावा लागला रामदास भाईंसाठी. मग अशा रामदास भाईंना तुम्ही ज्या बाजूला फेकलं, त्यावेळेला तुमचं बेळगावसाठी ज्यांनी लढा दिला अशा व्यक्तींना तुम्ही ज्या बाजूला फेकता, मग त्यावेळेला तुमची भूमिका नक्की काय होती हे देखील तुम्ही त्याचवेळेला स्पष्ट केलं पाहिजे. मला वाटतं अशा पद्धतीने फक्त राजकारणापुरतं बोलायचं, पण वंदनीय बाळासाहेबांचे जे विचार होते त्या विचाराला जी तुम्ही मूळ माती दिलीत त्याच्यावरती काहीच बोलायचं नाही, आणि फक्त टीकात्मक फक्त बोलत राहायचं ह्याला काही अर्थ नाही. आणि म्हणून मला वाटतं अशा टीकाटिपीकडे आम्ही काही लक्ष देणार नाही. आज शिवसेना भाजपचं सरकार असताना हा सीमाप्रश्न कसा सोडवता येईल ह्यासाठीचे आमचे नक्कीच प्रयत्न असतील.